जुळी बाळं सापडली होती त्या बाळांच्या आई वडिलांचा आता शोध लागण्यात चतुश्रृंगी पोलिसांना यश आलेलं आहे. प्रेम प्रकरणातून या बाळांचा जन्म झाला होता. 14 जानेवारीला ही जुळी बाळं सापडली होती. बाळाची आई आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे. आई वडील वडगाव धायरीमधले रहिवासी आहेत. बाळाची विधवा असून आधीच्या 3 मुली आहेत. 14 जानेवारीला ही जुळी बाळं सापडली होती. पुण्यातल्या पाषाण तलावावर ही जुळी बाळं सापडल्यानंतर खूपच खळबळ माजली होती. अखेर शतशृंगी पोलिसांना यश आलेलं आहे बाळ शोधण्या बाळाचे आई वडील शोधण्यामध्ये. सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. सचिन, ही कोवळा जीव अशा जेव्हा अशा पाषाण रोडवर तलावाजवळ सापडला तेव्हा सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली होती. मात्र अखेर चतुश्रृंगी पोलिसांनी या बाळाच्या आई वडिलांना शोधल्यानंतर एक वेगळं सत्य बाहेर आलेलं आहे. काय नेमकं सांगाल मंत्री? खरं तर 14 तारखेला ही घटना जी आहे ती सकाळच्या सुमारास पुण्यातील पाषाण तलावाजवळ घडली होती. की ज्या प्रकारे दोन लहान जीव जे आहेत त्या ठिकाणी एका सफाई कामगाराला आणि पोलिसांच्या मदतीने खरं तर त्यांना वाचवण्यात यश आलं होतं. मात्र नेमकी ही जुळी बाळ कोणाची आहेत हे मात्र समजत नव्हतं. गेल्या 8 दिवसापासून चतुर्थी पोलीस जे आहेत ते कोणाचे असल्याचं जर तपास करत असतानाच त्यांना धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे की प्रेम प्रकरणातून खरं तर या आईचा आणि एका प्रियकर वडगाव साहेब इथे राहतो आणि त्यांच्यातून यांना जी लिव्हिंगमध्ये राहत असताना ही बाळ झाले असल्याचं कळतंय. त्याच माध्यमातून खरं तर आता त्या बाळाची आई जी आहे ती विधवा आहे आणि या अगोदर तिनं 3 मुली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. त्या माध्यमातून खरं तर आता चतुर्सिंगी पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो चतुर्सिंगी पोलीस करत आहेत. निश्चितच धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल. या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सध्या सुरू आहे. मात्र या बाळाच्या आई वडिलांना शोधणार चतुश्रृंगी पोलिसांना अखेर यश आलेलं आहे. 14 जानेवारीला ही जुळी बाळ पाषाण तलावाजवळ सापडली होती. या बाळाची आई आणि प्रियकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आई वडील वडगाव धायरीमधले रहिवासी आहेत.